विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप दाते, माजी अध्यक्ष नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे डॉक्टर अक्षयकुमार काळे, नियोजित अध्यक्ष 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंबळनेरचे डॉक्टर रवींद्र शोभणे, आदरणीय न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, आदरणीय डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, ज्यांचा विशेष रूपाने आपण सत्कार केलेला आहे, त्या श्रीमती आशाताई पांडे, श्री महाराज जोशी, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना, विदर्भ साहित्य संघाचा 100 वर्षाचा एक दैदिप्यमान इतिहास आहे. माणसं बदलत गेली, पण हा इतिहास ज्यांनी जवळून बघितला त्यांना विदर्भ साहित्य संमेलनात साहित्य संघामध्ये काम करणाऱ्या अनेक प्रतिभावान व्यक्तींशी ज्यांचा संपर्क आला आणि त्यातून निश्चितपणे साहित्यविषयक प्रेरणा निर्माण झाली. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी न्यायमूर्ती रानडे वादविवाद स्पर्धा या निमित्ताने भाग घेण्याकरता पहिल्यांदा विदर्भ साहित्य संघात आलो होतो. त्या काळामध्ये मला विशेष रूपाने आठवतं की माडखोलकर साहेब गत्र्या माडखोलकर अध्यक्ष होते, राम शेवाळकर होते, मधुकरराव आष्टीकर होते, कवी अनिल होते, टी जी देशमुख एकदा उपाध्यक्ष होते आणि खरं म्हणजे त्यानंतर सुरेश द्वादशीवार आपल्या इथे अध्यक्ष होते. एकंदरीतच प्रत्येकाच्या प्रतिभेनी त्यांनी साहित्य संघाच्या या इतिहासाला समृद्ध आणि संपन्न केला. इतिहास जो असतो हा काही काळानंतर भूतकाळात जमा होत असतो, पण स्वाभाविकपणे वर्तमान काळात काम करणाऱ्या पिढीचे एक कर्तव्य असतं की भूतकाळाचा गौरवशाली इतिहास जतन करून तो भविष्यामध्ये जे काम करणार आहे त्यांच्याकरता जतन करून त्यांच्यासमोर मांडणं आणि नेणं हे त्यातल्या त्यात विशेष महत्त्वाचं असतं. मला खूप आनंद आहे की माझ्या विद्यार्थी जीवनापासून विदर्भ साहित्य संघाच्या अनेक कार्यक्रमामध्ये मला भाग घेण्याची संधी मिळाली, अनेक कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळाली आणि विशेषतः विदर्भ साहित्य संघ केवळ नागपूरपुरतं मर्यादित नव्हतं तर नागभीड असेल, लाखनी असेल, छोट्या छोट्या गावापर्यंत विदर्भ साहित्य संघाच्या शाखा होत्या आणि त्या त्या भागामध्ये देखील मराठी साहित्य मराठी साहित्य, मराठी कविता, कादंबरी, मराठी नाटकं आणि विशेषतः या सगळ्याचे अनेक कार्यक्रम त्या सगळ्या छोट्या छोट्या गावामध्ये व्हायचे. विशेषतः साहित्य संघाच्यातर्फे त्या ठिकाणी व्याख्यानमाला व्हायचे आणि प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीच्या आधारित साहित्याची चर्चाही व्हायची. एक गोष्ट त्या काळात होती ती या काळात कमी झाली, ती म्हणजे साहित्यिकांमधले वादविवादही मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्रातल्या 6-6, 8-8 कॉलमच्या न्यूज त्याच्यावर लिहून यायच्या. परंतु आता मात्र वर्तमानपत्र काही तेवढी जागा देत नाहीत किंवा मोठ्या साहित्यिकांमधले कदाचित मतभेद संपले असतील. पण ही गोष्ट खरी आहे की लहानसहान गोष्टीची चर्चा खूप व्हायची आणि त्यामुळे समाजामधलं एक जागृत असं साहित्यिक सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून विदर्भ साहित्य संघाचा हा गौरवशाली इतिहास आहे. आणि मला विशेष रूपाने आनंद झाला, प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी वर्धेमध्ये घेतलेलं साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक, खेड्यापाड्यातून हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या साहित्य संमेलनाला मिळाला त्याचा आनंद विदर्भातल्या जनतेने घेतला, विशेषतः ग्रामीण जनतेने घेतला. त्याचं एवढं यशस्वी आयोजन प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली त्या काळात मोठ्या हिमतीने त्यांनी हा कार्यक्रम केला. आज ही गोष्ट खरी आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे हा यावतचंद्र दिवाकर असा नियम आहे, त्यामुळे पिढ्या बदलत असतात. साहित्यिकदृष्ट्या कदाचित मनोहर म्हैसाळकरांचं योगदान
साहित्यिक म्हणून किती असेल त्याच्यात कमी अधिक असेल, पण विदर्भ साहित्य संघाचा डोलारा सांभाळण्यामध्ये एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून हे स्ट्रक्चर सांभाळण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. कारण बिल्डिंग कितीही मोठी असली तरी पिलर मजबूत पाहिजे, आणि त्यामुळे अनेक संकटाच्या प्रसंगी मनोहरराव विदर्भ साहित्य संघाच्या या सगळ्या डोलाराला मागे राहून सांभाळण्याचं काम करायचं. मला आठवतं धनवटीरंग मंदिरामध्ये त्या काळात एक असा प्रयोग झाला की ज्याच्यामध्ये तो व्हायला नको होता डान्सिंग पार्टीचा, तर मनोहर म्हैसाळकरांनी जाऊन पडद्याची दोरी खिचली आणि तो कार्यक्रम बंद केला होता. त्यांच्या मनामध्ये साहित्याबद्दलची आस्था आणि विशेषतः हे सगळं करत असताना सगळ्यांना सांभवून घेण्याची त्यांची वृत्ती आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांची पण उणीव विशेष रूपाने साहित्य संघाला नेहमीच जाणवत राहील. राम शेवाळकरांच्या रूपाने वक्ता दशसहस्रशिवसा ज्यांनी इंदोर असेल देशातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये मराठीच्या याच्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी त्यांची भाषणं गाजवली. खरं म्हणजे भविष्यातली पिढी आणि जिचा संबंध मराठी साहित्य मराठी संस्कृती मराठी इतिहासाशी आहे त्या पिढीला प्रेरणा आणि विजन देण्याचं काम विदर्भ साहित्य संघाने केलं आणि म्हणून हा 100 वर्षाचा इतिहास मराठी माणसाकरता खूप दैदिप्यमान असा इतिहास आहे. पहिल्यांदा विदर्भाकरता वेगळा साहित्य संघ नव्हता, परंतु काळाच्या ओघामध्ये त्या काळच्या आपल्या साहित्यिकांनी मागणी करून विदर्भाकरता वेगळा साहित्य संघाची त्यावेळी स्थापना झाली आणि नंतरच्या काळामध्ये प्रतिभावान असणाऱ्या या साहित्यिकांनी विदर्भ साहित्य संघाला मराठी साहित्यामध्ये मानाचं आणि सन्मानाचं स्थान प्राप्त करून दिलं. आज विशेष रूपाने आशाताई पांडे आणि महाराज जोशी यांचं साहित्य हे विशेषतः आपले सगळेजण त्यापासून परिचित आहोत आणि त्यांचं जे साहित्य आहे ते खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता एक फार मोठा अमोल असा ठेव आहे. काल मी आंबोऱ्याला गेलो होतो, तिथे मुकुंदराज म्हणून जे कवी साहित्यिक होते त्यांनी पहिलं पुस्तक मराठीतलं पहिली कादंबरी त्यांनी लिहिली 1832 साली काहीतरी आणि त्याचा संबंध आंबोऱ्याच्या इतिहासाशी आहे. तिथे एक मोठ्या पुलाचं उद्घाटन झालं त्यानिमित्ताने त्या ठिकाणी काल मी गेलो होतो आणि आता त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलं आहे की एक लाईट अँड साऊंड शो करायचं काम सुरू केलं आहे की ज्याच्यामुळे आपला जुन्या काळातला सगळा इतिहास, कारण त्या भागामध्ये बऱ्याचशा जुन्या गोष्टी इतिहासात दडलेल्या आहेत, त्या भविष्यातल्या पिढीला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कशा पोहोचवता येतील. मला खूप आनंद आहे की आज हे सभागृह पण खूप मोठं आहे. मी सहज मनात विचार करतो की धनवटरंग मंदिरापेक्षा याची कॅपॅसिटी थोडी जास्तच आहे, परंतु या मोठ्या सभागृहाचा आणि विदर्भ साहित्य संघाचा जेवढा उपयोग व्हायला पाहिजे तो अजून मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की शाळेतली जी मराठी शिकणारी मुलं आहेत आणि महाविद्यालयातली आहेत त्यांच्या मनामध्ये मराठी साहित्याबद्दल मराठी कवितांबद्दल मराठी संस्कृतीबद्दल जास्तीत जास्त जोर देऊन त्यांच्याकरता स्पर्धा कार्यक्रम याचं जर आयोजन झालं तर पुढे आपल्याला भविष्यकाळात खूप चांगलं मराठी साहित्याचं प्रतिभाशाली लोकांचं नेतृत्वही तयार होईल आणि याला आज राजमान्यता आहे लोकमान्यता आहे पण अजून मान्यता मिळून आपण समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचू. साहित्य संस्कृती आणि इतिहास हा कुठल्या जातीपुरता किंवा कुठल्या धर्मापुरता कधीच मर्यादित नसतो, कारण साहित्य संस्कृती विरासत ही समाजाची सगळ्यात मोठी प्रेरणा असते. आणि विशेषतः आम्हाला सगळ्यांना याचा अनुभव आला की मी महालात राहायचो, आपल्यापैकी मला वाटते आशाताईंचा संबंध महालाशी होता. आमच्या काळामध्ये धनवटीनगर विद्यालयाच्या ग्राउंडवर ते ललित कला विहारातर्फे कार्यक्रम व्हायचे आणि बाळशास्त्री हरदास राम शेवाळकर करपात्री महाराज प्रभावती राजे आणि खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकांना बोलवायचे आणि आम्हाला लहानपणी त्यावेळी कधी पाऊस पडायचा तरी लोक ऐकत राहायचे. त्यावेळी सावळापूरकर प्राचार्य सावळापूरकर त्या ललित कला विहार मंडळाचे अध्यक्ष होते
आणि त्यांनी पूर्ण संगीत नृत्य नाटक हा वारसा जोपासला होता. आणि त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं ऐकायचं. बाळशास्त्री हरदासांचं मला अजूनही छोटं, मी खूप लहान होतो, माझ्या वडिलांचे ते मित्र होते, पण बाळशास्त्री हरदासांचा आवाज आणि भाषण मला आजही आठवतं. राम शिवाळकरांचं की दिलेली भाषणं आठवतात. आणि म्हणून या सगळ्यातून खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून जे शिकायला मिळालं त्याचा उपयोग भविष्यातल्या जीवनामध्ये झाला. आत्ता प्रकाश एदलाबतकरांनी खरं म्हणजे जे मानपत्र होतं ते तर अशातही तर प्रतिभाशाली आहेतच, पण प्रकाशने इतकं सुंदर ड्राफ्टिंग केलं होतं आणि इतकं सुंदर तो त्यांनी आपल्या शब्दात ते मांडलं की प्रकाश सर मला खूप जुना समजा गोंदियात असल्यापासून तर होता, पण ही खूप प्रतिभाशाली मंडळी आहेत. पण दुर्भाग्याने यांना एक्सपोजर नाही मिळत. आणि आपल्या इथल्या याच्यामध्ये मला आठवतं त्यावेळी मधुकरराव आष्टीकर अध्यक्ष होते, तेव्हा त्यांचं एक नाटक होतं काहीतरी प्रत्येकाला जोडा चावतो असं काहीतरी होतं, त्याच्यावर एक पिक्चर मराठी चित्रपट पण निघाला होता. त्यावेळी त्या सगळ्याची चर्चा व्हायची. आणि म्हणून विदर्भातल्या कानाकोपऱ्यामध्ये अकोला जिल्ह्यात, बुलढाणा जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यात साहित्य संघ तिथली शाखा याचा एक खूप क्रियाशील अशी लोकांची संख्या होती. आणि म्हणून ही कशी वाढवता येईल याच्याबद्दल खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. हे जमतं मला नक्की माहिती आहे. मी या शहरामध्ये 10 लोकांसमोर भाषणं द्यायचो. आत्ता मी त्या मॉडेल मिलच्या समोर एका बगीचाचं उद्घाटन करायला गेलो होतो. मी सहज आठवत होतो की त्यावेळी मॉडेल मिलच्या कामगारांसमोर भाषण द्यायचं, तर भोंगा वाजायच्या आधी भाषण आणि भोंगा वाजल्यानंतर भाषण. आणि समोर पहिले प्रमुख वक्ता बोलायच्या आधी 2-3 सुरुवातीला लोक, तर कधी कधी अशी वेळ यायची की समोर एकही माणूस नव्हता पण भाषण जोशात देत होतो आम्ही. आता त्यावेळी जर ते नसतं केलं तर आज 50,000 सभा सहज होती, ती कधी आज भाषण द्यायची संधी नसती मिळाली. कारण त्याची एक वेगळी मजा होती. त्यामुळे आपलं जसं मराठी वर्धेचं साहित्य संमेलन ते समाजव्यापी सर्वस्पर्शी स्वरूप बघितल्यावर खूप मनाला आनंद झाला. त्यामुळे साहित्यिक चळवळ ही काही माझा कोणाला आणि माझी आत्ता यांना विनंती आहे की नवीन विद्यापीठ वगैरे वादविवादात शक्यतोवर न पडलेलं चांगलं. काही आपल्याला करता येईल तर न बोलता आपल्याला करता येईल, नाही तर वी बी कोलतेंचं एकदा या महानुभाव संप्रदायाच्याबद्दल एक छोटंसं वाक्य त्याच्या आलं, त्याच्यानंतर इतके विवाद झाले होते ते विवाद आपण टाळूया. पण तुमच्या ज्या सूचना असतील त्या सगळ्या शासनाला सांगून त्याच्यात अंतर्भूत करता येतील. आणि म्हणून आता हे जे नवीन महानुभाव पंथाचं जे चक्रधर स्वामींच्यापासून प्रेरणा घेऊन हा एक मोठा संप्रदाय आहे आणि मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारा आहे. आणि आपली वृत्ती आपली संस्कृती ही सर्वसमावेशक सहिष्णू आणि सौजन्याशी संबंधित आहे आणि सगळ्यांना आत्मसात करणारी आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. आणि त्यामुळे साहित्याचं सर्वव्यापी स्वरूप हे जात पंत धर्म भाषेच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी बनलं पाहिजे अशीच आपल्या सगळ्यांची इच्छाही आहे. काल मी परवा आळंदीला होतो. आळंदीला खूप मोठं एक ज्ञान मंदिर त्याच्या बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला होतो आणि वारकरी संप्रदायातले प्रत्यक्ष वारकरी म्हणून काम करणारे असे 3-4 हजार लोक होते. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याचा ढाचा मी बघितला की या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यापासून नवीन पिढी जी वारकऱ्यांची तयार होणार आहे त्याला वारकरी म्हणायचे आणि झाडकरी म्हणायचे. ही नवीन पिढी कशी तयार होईल प्रतिभाशाली आणि तिचा जीवन दृष्टिकोन कसा राहील, तिचा त्या सगळ्यांचा कार्याची पद्धती कशी राहील याच्यावर त्यांनी खूप अध्ययन केलं. आणि जे प्रमुख महाराज होते ते जेव्हा मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की मी नरखेडचा आहे, म्हणजे आपल्या नरखेडमध्ये एक वारकरी माणूस जाऊन आज वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करतात. दुसरे वारकरी महाराजांचे महाराज भेटले ते पण नागपूर जिल्ह्यातलेच. आणि आता खरं म्हणजे तुकडोजी महाराजांची ग्रामगीता जी आहे
ती पण एक साहित्यामधला सर्वसामान्य सर्वसमावेशक समाजापर्यंत पोचलेला एक विचार आहे. आणि तुकडोजी महाराजांची तर एवढी क्रांती आहे की त्यांचा गावागावामध्ये अनुयायी आजही आहेत आणि त्यांच्या भजनातून त्यांच्या साहित्यातून संस्कार करून त्यांनी एक पिढीच्या पिढी तयार केलेली आहे. त्यामुळे साहित्याची व्याप्ती मर्यादित न ठेवता सर्वव्यापी झाली पाहिजे आणि सर्वव्यापी समाजामध्ये जाऊन समाज बदलवण्याची ताकद साहित्यिकांमध्ये आहे. एकांनी चांगलं सांगितलं की कुठलीही सत्ता हे एखाद्या व्यक्तीचे डोळे नष्ट करू शकते पण डोळ्याच्या मागे असणारी ती प्रतिभा आहे, जे साहित्य आहे, जो विचार आहे, हा कोणतीही सत्ता कधी नष्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जे विविध विशेषतांनी अनेक संतांची देखील योगदान आहे आणि त्याचबरोबर आता साहित्यिकांचंही योगदान आहे. सगळ्यांना एकत्रित संलग्नित करून सौहार्द, समन्वय, सहकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून चळवळीला पुढे नेण्याची गरज आहे. एक गोष्ट खरी आहे की जेवढे विद्वान लोकांची संख्या असते तेवढं सांभाळणं खूप कठीण असतं. आमच्याकडे 99 लोक ऐकतात आणि एकच जण नेता करतो, त्यामुळे सुविधा असतात. पण जे 99 लोक प्रतिभाशाली असतात तिथे त्यांची मग समाजवादी पार्टी होते, एक एकाची एक दुसऱ्याची आणि तिसरं दोघं मिळून एक. त्यामुळे यांची पण आवश्यकता आहेच, पण यातून समाजामधलं सौहार्द, समन्वय, वादविवाद टाळून सर्व लोकांना एकत्रित करून समाजाच्या प्रगतीची दिशा, समाजसंस्काराची, प्रबोधनाची, प्रशिक्षणाची आणि संस्काराची दिशा ही साहित्याच्या मार्फत होऊ शकते. आणि काळाच्या ओघात मला आग्रहाने विनंती करायची आहे की टेक्नॉलॉजी बदललेली आहे. मी काही फार टेक्नॉलॉजी सावी नाही आहे कारण मला याचं कधी महत्त्व कळलं नाही, पण कोविडच्या काळामध्ये मला संधी मिळाली. आता माझे फॉलोअर 4.5 करोड आहेत, त्यामुळे मी कुठेही बोललो की अमेरिकेतल्या लाखो लोकांपर्यंत, कॅनडातल्या सगळ्यांपर्यंत भाषण पोहोचतं. आणि आता तर यूट्यूब माझ्या मागे माणूसच ठेवतं कारण मला त्यांना माझ्या भाषणाला हिट मिळाल्या की मलाही पैसे मिळतात, त्यांनाही मिळतात. त्याच्यामुळे मी असंच एका सकाळी प्रकाशामध्ये एका कार्यक्रमात होतो तेव्हा मी त्याला म्हणलं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तयार करून त्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला सोशल मीडियावर कशा अपलोड करता येतील त्याचा जरूर विचार करा. आजकालची जी तरुण पिढी आहे ती मोठं पुस्तक वाचायच्या मनस्थितीत नाही, दुर्भाग्य असेल कदाचित ते, पण हे सत्य आहे. त्यामुळे त्या पुस्तकातलं नेमकं गाभार्थ काढून आणि तो कमी शब्दामध्ये अट्रॅक्टिव्ह पद्धतीने टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण तरुण मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आता आम्ही डिजिटल गीता आली तर मी आता प्रयत्न करतो आहे डिजिटल ग्राम गीता, डिजिटल ज्ञानेश्वरी आणि डिजिटल तुकारामांची गाथा आणि डिजिटल गजानन महाराजांची पोथी. आता त्या पोथीमध्ये अशी तयार केली आहे की त्याच्यावर जर शंखावर हात ठेवला तर शंख वाचतो, पेन आरतीवर ठेवला आरती वाचते आणि श्लोकावर ठेवला तर श्लोक आहे त्या भाषेत आणि ट्रान्सलेशन पाहिजे तर मराठी आणि इंग्लिशमध्ये करता येईल. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा साहित्याशी आता जोडणं अतिशय आवश्यक आहे आणि आपण जर हे जोडलं नाही तरी आपलं साहित्य किती उत्तम प्रतीचं असेल तरी काळाच्या ओघात जर या तरुण पिढीने ते जर स्वीकारलं नाही तर मग हळूहळू ते लोप पावेल. आणि त्यामुळे डिजिटल लायब्ररी झाली पाहिजे, पण आता डिजिटल लायब्ररी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण या तरुण पिढीसमोर जर नेलं आजही पु ल देशपांडेंची भाषणं यूट्यूबवरून लोक ऐकतात. आता म्हणजे कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही, पण दादा कोंडकेंच्या चित्रपटातले छोटे छोटे डायलॉगचे त्याला करोडोंनी रिकेट्स आहेत आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आजही पण लोकांना टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मांडल्या तर लोकं ऐकतात. माझी विनंती आहे की भाव तोच आहे, जे स्पिरिट आहे ते बदललेलं नाही आहे, पण माध्यम थोडंसं बदलवून आपल्या साहित्याला, आपल्या संस्कृतीला, आपल्या इतिहासाला, आपल्या विचाराला सर्वसामान्यांपर्यंत सर्वस्पर्शी पोचवण्यामध्ये त्याचा उपयोग विदर्भ साहित्य संघाला जर करता आला तर खूप उपयोग होईल. मला खूप आनंद आहे की हे 100 वर्ष म्हणजे हा विदर्भाच्या साहित्याचा जसा इतिहास आहे
तसा विदर्भातल्या कानाकोपऱ्यामध्ये साहित्यात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या लेखक कवी त्यांच्या जीवनाचा देखील इतिहास आहे. झाडेपट्टीमध्ये होणारे जे नाट्यप्रयोग होते ते किती लोकप्रिय होते अजूनही आहेत. आणि म्हणून या मराठी नाटकं असेल, मराठी संस्कृती असेल. परवा मी एका नाटकाला गेलो होतो, सई रे सई, आपला ते कलाकार काय ना जाधव, हां भरत जाधव, त्यांचा मला फोन होता. तर मी तीनदा नाटक बघितलं होतं मुंबईत, पण आम्ही गेलो आणि खरोखर इतकं चांगलं नाटक होतं, इतका आनंद मिळाला. मला सारखं वाटतं की प्रभाकर पणशीकर गेले, गोवा हिंदू असोसिएशन नाट्यसंपदा गेली, ते धन्वटरंग मंदिर, कदाचित त्या खुर्च्या चांगल्या नव्हत्या, काही त्याकाळी चर्चा होती की ढेकणंही पण त्याच्यामध्ये होती. पण त्या काळामध्ये त्या नाटकाचा आनंद वेगळाच होता. आजही मला इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, किंवा ती फुलराणी, सतीश दुभाषीने त्यावेळी काम केलं होतं. परवा मी नाना पाटेकरांना म्हटलं की तुम्ही आमच्या ह्याच्यात आम्हाला नटसम्राट नाटक करायचं आहे. तर नितीन कसं शक्य होईल म्हणून तू सगळ्यांना गोळा कर, पैसे किती लागतील ते आम्ही देऊ. पण याच्यात माझी खूप इच्छा आहे की मोठ्या व्यासपीठावर नटसम्राट नाटक व्हावं. शिरवाडकरांची प्रतिभा आणि त्यांचे नाटक, त्यांची साहित्य, त्यांची लेखणी अहो ऐकायला देखील एवढं प्रेरणादायी होतं, ते आता कुठेतरी कमी होत चाललं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जुन्या काळातल्या स्मृतींना उजाळा देत कुठेतरी जर सगळ्यांना नेता आलं तर तो सगळ्यांकरता आनंदाचा क्षण होईल. मी आशाताईंना आणि महाराज जोशींनाही खूप खूप शुभेच्छा देतो, विशेषतः प्रदीप दात्यांना विश्वास देतो की मला वेळ कमी असतो, माझं नागपुरात राहणं कमी होतं, पण तुम्ही आता याचं मॉडर्न याच्यामध्ये काय काय अडचणी असतील त्या जरूर सांगा. मी आणि देवेंद्र दोघंही मिळून आपण आम्ही सगळेजणं हे प्रश्न सोडवू आणि या साहित्यिक चळवळीला लोकाभिमुख करून लोकांची चळवळ या बाबतीत नाट्य संस्कृती इतिहास या सगळ्याचा, कारण लोक मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आम्ही आत्ता यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये रोज सकाळी एक भक्ती महोत्सव केला आणि त्याच्यामध्ये भगवद्गीता म्हणण्याचा कार्यक्रम होता, गजाननाचे पोथीचा कार्यक्रम होता, मनाच्या श्लोकचा होता. ते एका दिवशी गीता म्हणाला 8,500 मुलं 88 शाळेतले आले सकाळी 6:30 वाजता आणि एकही कार्यक्रम असा गेला नाही की ज्याला 4,000-5,000 लोक आले. त्यामुळे लोक करू इच्छितात. मी एकदा आत्ता यावर्षी आमच्या आदासाला, कारण आदासा आणि धापेवाडा माझ्या गावाच्या शेजारी आहे, तर अथर्व शीर्षाची सहस्त्र आवर्तनं करायचं ठरवलं आणि मी सांगितलं जातीचं बंधन नाही, फक्त पैजामा कुडता किंवा धोतर मंगल वेशात या. 6,000 लोक आले आणि 1,00,000 आवर्तनं झाली. तेव्हा आजही तुम्ही जेव्हा मराठी साहित्य सण वर्ध्याचं एवढं यशस्वी केलं याचा अर्थ लोक बरोबर यायला तयार आहेत, पण त्यांना आपण कशा रीतीने बरोबर घेतो आणि त्यांचा सहभाग घेतो हे महत्त्वाचं आहे. आपल्या साहित्य संघाची चळवळ ही सतत अनेक नेतृत्वांनी वाढवत ठेवली, ती अजून वाढली पाहिजे. लोकाभिमुख आणि लोकांची चळवळ झाली पाहिजे, समाजाला प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कारित करणारी चळवळ झाली पाहिजे आणि त्या प्रतिभेतून भविष्याचे अनेक साहित्यिक निर्माण होतील. जे युगानुकूल आणि राष्ट्रानुकूल जो इतिहास घडवायचा आहे त्याकरता नक्की उपयोगाला पडतील त्याचाही विचार प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली मानेकरजी वगैरे सगळी चांगली मंडळी आहे, मिस्टर वगैरे, आपण सगळेजण जरूर विचार करा एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आशाताईंना आणि महाराज जोशींना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. मी उशिरा आलो कारण खूप कार्यक्रम लागून होते, माझी पण अडचण आहे, कोणाला नाही म्हणायची हिंमत होत नाही आणि वेळेवर जाण्याची सोय होत नाही, त्यामुळे एका दिवशी 10-12 कार्यक्रम असतात. पुन्हा मला आज घरी जेवायला काही लोकांना बोलवलं आहे आणि आजकाल मी आता नागपूरच्या धापेवाड्याला राहतो त्यामुळे तिथे येणार आहेत पाहुणे म्हणून जायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, नमस्कार, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।